शिवसेनेची ऑफर संभाजीराजेंनी धुडकावली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या घडीची मोठी अपडेट आपण साम टीव्हीवर पाहताय। संभाजीराजे वर्षावर जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संभाजीराजे मुंबईतून पहाटेच कोल्हापूरला रवाना झाल्याची सूत्रांची माहिती आहे। अपक्ष निवडणूक लढवण्यावर संभाजीराजे हे ठाम आहेत। शिवसेनेत पक्षप्रवेशाला संभाजीराजेंचा सुरुवातीपासूनच विरोध होता आणि आत्ताची अपडेट म्हणजे मुंबई सोडून ते कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। पहाटेच ते मुंबई सोडून गेलेत, त्यामुळे आज दुपारी त्यांना शिवसेनेत शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधण्यासाठी शिवसेनेचं आमंत्रण होतं, ते मात्र त्यांनी नाकारल्याचं कळतंय। याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यावर जोडले गेलेत। सुमित, काय अधिक माहिती आहे? सकाळीच पहाटेच संभाजीराजे हे कोल्हापूरला रवाना झाल्याचं कळतंय, त्यांनी शिवसेनेची ऑफर नाकारली आहे का? ट्रायडंट हॉटेलमध्ये संभाजीराजे काय वास्तव्याला होते आणि सकाळी म्हणजे पहाटेच ते ट्रायडंट हॉटेल सोडून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्याची सूत्रांची माहिती आहे सर। आणि त्यांची दोन्ही वाहनं देखील नाही आहेत। आज बरोबर 12 वाजता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश होणार होता आणि त्यासाठीचं आमंत्रण कालच त्यांना दिलं गेलं होतं, पण मुख्यमंत्र्यांच्या किंवा मुख्यमंत्र्यांची जी मागणी होती किंवा म्हणणं होतं की शिवसेनेत तुम्ही या आणि मग तुम्हाला आम्ही उमेदवारी देतो, त्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी एक पाऊल मागे असं देखील म्हटलं होतं की तुम्हाला शिवसेना पुरस्कृत आम्ही उमेदवार करतो, पण ते त्या मतावर ठाम नाही आहेत। महाराजांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला घोषित करा, तर मी ही निवडणूक तुमच्या बाजूने लढवण्यास तयार आहे, अन्यथा मी अपक्ष ही निवडणूक लढवेन। त्या संदर्भातले त्यांनी पत्र देखील महाराष्ट्रातल्या आमदारांना पाठवलेले आहेत। पण आता मुख्यमंत्र्यांचं जरी म्हणणं असलं तरी देखील आता पक्षातही प्रवेश नाही आणि शिवसेनेच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून देखील नाही, अपक्ष म्हणून आता हे निवडणूक संभाजीराजे लढवणार आहेत आणि म्हणूनच ते आज निमंत्रण धुडकावून थेट कोल्हापूरच्या दिशेने निघाल्याची माहिती आहे सर। अगदी सुमित, दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद। आपण पाहतोय की छत्रपती संभाजीराजे हे कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत, त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर धुडकावलेली आहे। शिवसेनेने खरं तर अट घातली होती की आपल्याकडे असलेली अतिरिक्त मतं, त्याचबरोबर राष्ट्रवादीची अतिरिक्त मतं आपण आपल्या अधिकृत उमेदवाराला देणार आहे, आणि जर छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेच्या वतीनं उमेदवार म्हणून त्यांनी ही निवडणूक लढवली तर आपण त्यांना मदत करू, अशा स्वरूपाचं शिवसेनेने स्पष्ट केलं होतं। मात्र ही ऑफर आता संभाजीराजेंनी धुडकावल्याचं समजतं आहे।